असं आहे की जे कार्यक्रम आहे त्यामध्ये कोणाला निमंत्रण दिलं की नाही ते मला कसं कळेल? साधारणतः म्हणजे एक प्रोटोकॉलप्रमाणे काही निमंत्रण दिले जात असतात आणि मला माहीत नाही की खरोखर ही अशी परिस्थिती आहे की नाही, म्हणून म्हणजे असंच काही उत्तर देणं योग्य नाही. आणि शिस्ताईनी आणि समजा पवारसाहेबांनी दादाला किंवा मुख्यमंत्री आणि देवेंद्रजीला जर निमंत्रण दिलं असेल ते पण चांगली गोष्ट आहे. राजकारणामध्ये पक्ष वेगळा असू शकते, विचार वेगळे असू शकतात, दिशा वेगळी असू शकते, पण काही जे आपले सामाजिक जे काही आपले जे काही एक प्रोटोकॉल आहे त्याला पाळण्यामध्ये काय हरकत नाही. ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि त्याला पाळली तर काही त्याच्यात काही चुकीचा आणि काही वेगळा अर्थ काढण्याचं कारण नाही. महायुतीच्या फॉर्म्युलामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये बैठका होईल. त्याआधी पण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीची प्रारंभिक बैठक झाली आहे, काही दिवस अगोदरच झाली आहे. आणि येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये दिल्लीच्या BJP-च्या श्रेष्ठीबरोबर तिन्ही पक्षाची चर्चा होणार आहे. नक्कीच मला समजलं आहे की 4 तारखेला अमित शहासाहेब पण औरंगाबादला संभाजीनगरला येणार आहे, त्यावेळीच काहीतरी प्रारंभिक चर्चा BJP-कडून त्यांच्याशी होणार आहे आणि त्याच्यानंतर आमची अधिकृत चर्चा होईल. तुम्हाला जेवढ्या जागा हव्यात तेवढ्या जागा मिळतील का, यावरती तुमची शाश्वती आहे? आता जे काल्पनिक काही प्रश्नाचं मी उत्तर देणं योग्य नाही. मी एक जबाबदार व्यक्ती आहे. बाकीचे लोक आता दररोज म्हणजे बुलेटिन प्रसारण होत आहे, काही कोणी न विचारलं तरी पण काही TV-ला बोलत बसतात, अशी माझी काही परिस्थिती नाही आहे. म्हणून मी काल्पनिक काही उत्तर तुम्हाला देणार नाही. प्रत्येक पक्षाचा म्हणजे स्वतःचा काही बेस आहे आणि तिन्ही पक्षामध्ये जर समन्वय करून जर निवडणुका लढायची असेल तर एकमेकांचा सन्मान केल्याशिवाय ते होणार नाही. आणि ते आम्ही तिघांना म्हणजे आमच्या लक्षात आहे की आपण एकमेकांना व्यवस्थित योग्य जागा दिल्याशिवाय एकमेकांचे वोट ट्रान्सफर किंवा कार्यकर्ते योग्य रीतीनं काम करणार नाही. म्हणून मला काही याच्यामध्ये शंका वाटत नाही की योग्य रीतीनं तिन्ही पक्षामध्ये समन्वयनी ही जागा वाटप होणार आहे. असं आहे, तुम्ही लोकांनी किती सर्वे चालवले, कधी महायुतीला 10 जागा, कधी महायुतीला आता तुम्ही 45 म्हणतात. आम्ही एकच तुम्हाला सांगू इच्छितो की हमखास या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये NDA-ची मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये सरकार बनणार आहे आणि अब की बार 400 पार जे नारा आहे ते नारा नाही राहणार, ते वस्तुस्थिती लोकांना दिसून येईल आणि ते सिद्ध होणार हे एवढं मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. आणि त्यामध्ये महाराष्ट्राच्या सिंहाचा वाटा राहणार आहे. त्याचं कारण आहे की UP-नंतर 2 नंबरची सीटची संख्या महाराष्ट्रामधून जाते लोकसभेवर आणि या लोकसभेमध्ये जर आम्ही 45 आकडा पार नाही केला तर मोदी साहेबांना 400 पार कशी होणार? आता आपण एक चांगल्या कार्यक्रमाला आलो. आपण बाबा आत्राम पुढे काय होतील की नाही, आज ते महाराष्ट्राचे विधिमंडळाचे सदस्य आणि मंत्री आहे राज्यामध्ये. चला पुढे. असं आहे, प्रत्येक पॉलिटिकल पार्टीमध्ये जे आमदार खासदार आहे ते कधी ना कधी कुठल्याही पक्षामधून दुसऱ्या पक्षामध्ये गेलेले आहे, त्यामुळे काय फार काही त्याच्यामध्ये कोण कुठे राहतील कोण जातील अदलाबदली होतील ते काही आज म्हणजे काही त्याच्यावर भविष्यवाणी करत बसायचं नाही आहे. आम्ही पण एका काळात काँग्रेसमध्ये होतो, काँग्रेसनंतर राष्ट्रवादी झाली, तर आज हे कोण कुठे उद्या राहणार आहे, कोणत्या पक्षामध्ये राहणार आहे, कोणाकडून कोण उमेदवारी भरणार आहे याच्यावर आपण चर्चा न करता तिन्ही पक्षामध्ये चांगला समन्वय आणि हमखास या महाराष्ट्रामध्ये महायुतीची म्हणजे जागा निवडून आणणं हे आमच्यासाठी प्रायोरिटी आहे. चला आता बस आता 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 खूप खूप झालं आता. हां,
महाराष्ट्र में महायुति की तीनों पार्टी की प्रारंभिक चर्चा हो चुकी है। ठीक है, कुछ जगहों पे स्वाभाविक है कि दोनों तीनों पार्टियों की ओर से मांग हो सकती है, लेकिन ये सारी चीज़ें बहुत अच्छे तरह से तीनों पार्टी में समन्वय के साथ हम लोग सीटों का बंटवारा करेंगे। आगे आने वाले कुछ ही दिनों में आपको नज़र आएगा कि यहाँ की महाराष्ट्र की सारी सीटों का हमने आपस में पूरे सहयोग के साथ और एक विचार के साथ हम लोगों ने सीटों का बंटवारा किया है। अमित शाह भी जो है दौरे पे होंगे महाराष्ट्र के, उसको चर्चा की जाएगी सीटों को। अमित शाह साहब 4 तारीख को संभाजीनगर आ रहे हैं और मुझे लगता है कि उस टाइम पे बीजेपी की इंटरनल मीटिंग उनके साथ जरूर होगी और उसके एक दो दिनों के बाद हो सकता है हमारी और उनकी सबकी मीटिंग ज्वाइंटली होके ये मामला रिजॉल्व हो जाएगा। देखिए, एक बात तो सबको मानना पड़ेगा कि बीजेपी आज महाराष्ट्र में सबसे ज़्यादा संख्या वाली सीट लोकसभा की उनके पास है, अभी 23 सीटिंग जिनके पास लोकसभा की सीट है, तो ठीक है, तो उनको थोड़ा ज़्यादा हिस्सा मिलेगा, इसमें कोई शक नहीं है। अब कितना मिलेगा, क्या मिलेगा, और हर एक पार्टी की अपनी अपनी ताकत होती है, वो हर एक पार्टी के अलग अलग जिलों में अलग अलग परिस्थिति है, और जब तक तीनों एक दूसरे को सहयोग सभी जिलों में ना करें तब तक ये परिस्थिति भी निर्माण नहीं हो सकती कि हम यहाँ पर बहुत अच्छा स्कोर करें। तो इसलिए सब समझते हैं और उसी हिसाब से होगा। हम नहीं, ये अभी मैं कोई दावे की बात नहीं करूँगा, ये सब देखिए काल्पनिक बातें हैं। दावा करने वाले और भविष्यवाणी करने वाले रोज आपके चैनल को उपलब्ध है, आप उनसे ही पूछिए। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।